हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 8वीचा फेब्रुवारी 2019 सराव पेपर आपण पाहिला होता. त्यामधील पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा म्हणजेच मराठी व गणित आपण अभ्यासला आणि तो स्पष्टीकरणासह सुद्धा सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2019 सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 2 म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी आज आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. त्यामध्ये आपण प्रथम घेऊया इंग्रजी हा विषय. फर्स्ट आहे थर्ड लँग्वेज सेक्शन फर्स्ट इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. तुम्ही पॅसेज वाचून घ्यायचं आहे. त्यावरील पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. चीट कांट कॉपी युअर. काय कॉपी करू शकत नाही तर युअर फिंगरप्रिंट. ऑप्शन थर्ड. दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स. सेकंड क्वेश्चन आहे तर दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स फिंगरप्रिंट. ऑप्शन फर्स्ट. क्वेश्चन 3 to 5 इन्स्ट्रक्शन रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. तुम्ही पॅसेज रीड करून घ्या. रिमेनिंग पॅसेज इथं दिलेला आहे. त्यावरील फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह --- मेड स्वाईल पुअर. तर स्वाईलला पुअर करणारा कोणता क्रॉप आहे तर ते कॉटन आहे. ऑप्शन थर्ड. व्हॉट डीड कार्वर शो द फार्मर्स. कार्वर आपल्याला फार्मर्सचा काय दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. ऑप्शन 4. हाऊ मेनी थिंग्स कार्वर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटो. देर आर 300. चूज द अपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड. हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज --- अँड --. अपोजिट मिनिंग वर्ड काय आहे तर आपल्याला ब्रेव अँड स्ट्रॉंगचे. ब्रेव म्हणजे शूर, त्याचा अपोजिट वर्ड आहे टिमिड. अँड स्ट्रॉंगचा वीक म्हणजे ऑप्शन थर्ड इज अ राईट अँसर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स अँड कम्प्लीट टू वेब. या वेबमध्ये पहा लॅश आय अँड बॉल. सेंटरला आय आहे म्हणजे आयशा रिलेटेड शब्द आपल्याला शोधायचे आहेत. एक दिलेला आय लॅश आणि दुसरा दिलेला आय बॉल. आणखीन दोन आपल्याला चूज करायचे आहेत. तर त्यामधील एक ऑप्शन येणार आहे आय लीड. लीड म्हणजे काय पापणी. आणि दुसरा येणार आहे आयब्रो. आयब्रो म्हणजे भुवया. ऑप्शन फर्स्ट अँड थर्ड इज अ राईट आन्सर. क्वेश्चन 8 रीड द पॅसेज रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राईब्ड इन द क्ल्यू. आपल्याला इन्फॉर्मेशन आहे मेनी पीपल बिलीव दॅट इफ अ कॅट क्रॉसेस युअर पाथ देन युअर वर्क विल नॉट बी डन. जेव्हा आपल्या समोरून आपल्याला एखादा मांजर क्रॉस करत असेल तर तेव्हा आपलं काम होणार नाही असं खूप लोक विश्वास करतात या गोष्टीवर. मेनी टाइम्स पीपल बिलीव इन थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल ऑर रिझनेबल. इट इज कॉल्ड. मग याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड सुपरस्टिशन. ऑप्शन 4. सुपरस्टिशन म्हणजे काय? अंधश्रद्धा. क्वेश्चन 9 चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ऑइल. ऑइलशी रिलेटेड काय करायचं आहे आपल्याला? दोन शब्द दोन ऑप्शन चूज करायचं आहे. एक त्यांनी करून दिलेला आहे कोकोनट म्हणजे ऑइल कशापासून बनतं ते. त्या आणखीन दोन आपल्याला चूज करायचे आहेत. पहा कोणता तयार होतो. एक आहे ऑलिव्ह तयार होतो फर्स्ट लाईनमध्ये फर्स्ट रोमध्ये आणि सेकंड कॉलममध्ये सिसेम हे हा वर्ड तयार होतो. म्हणजे ऑप्शन 4 अँड ऑप्शन 3. 3 and 4 इज अ राईट आन्सर सिसेम अँड ऑलिव्ह. क्वेश्चन 10 चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन वर्ब. लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लावर्स. शी लव्स टू वॉच द लवली लोटस दॅट स्टूड स्ट्रेट इन वॉटर. आता लव्हच्या ऐवजी इथं कोणता वर्ब यूज केला पाहिजे होता? लव्ड. ऑप्शन फर्स्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट क्रॉसवर्ड पझल. इट इज रिलेटेड टू ग्रेन्स. धान्याशी रिलेटेड आहेत हे शब्द. पहिला येईल बाजरा जोवार अँड व्हीट. मग कोणता अल्फाबेट इथं करेक्ट येईल? तर ए अल्फाबेट. ऑप्शन 2.
Farida spoke with his friends about celebration of Science Day in school. Other friends expressed the views. Choose the correct option. Why not? Let's do. True. And you are right. मग हे कशाशी रिलेटेड असणार आहेत? Agreed with Farida's opinion. Option second. Find the odd sentence out. Choose one alternative. यामध्ये odd sentence आहे first. इतर जे तीन आहे ते interrogative sentence आहेत. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि हे फक्त उद्गारवाचक वाक्य आहे. Choose one correct alternative. Christina felt the cool, wet sand dash dash her feet and relaxed. तिला कूल वाटत होतं कशामुळे? कारण वेट सँड म्हणजे ओल्या वाळूमुळे. आणि ती वाळू कुठं असणार आहे? हर फीट म्हणजे बेनिथ हर फीट, तिच्या पायाखाली. ऑप्शन फोर इज राईट आन्सर. चूज वन करेक्ट कंजक्शन टू जॉईन टू सेंटेन्सेस. शी स्टॉप्ड रनिंग, शी वॉज टायर्ड. यामध्ये कंजक्शन इज शी वॉज स्टॉप रनिंग बिकॉज शी वॉज टायर्ड. ऑप्शन थर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव. ही डॅश डॅश मूव टू सी द इल मॅन लाईंग हेल्पलेस बाय द साईड ऑफ द रोड. इथं येणार आहे करेक्ट अल्टरनेटिव वेअर बीइंग. ऑप्शन फोर. आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव. द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच्ड टू स्कूल. यामध्ये टेन्स वापरलेला आहे पास्ट परफेक्ट. ऑप्शन फोर. हॅड आणि वर्बचं थर्ड फॉर्म आलेला आहे. चूज द वन करेक्ट अल्टरनेटिव विच हॅव सिमिलर मिनिंग इन द सेंटेन्स गिव्हन. द प्राईम मिनिस्टर इज गोईंग टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. याचं सिमिलर मिनिंग सेंटेन्स आहे. ऑप्शन फर्स्ट. द प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग करेक्ट अल्टरनेटिव. सुनील आसकड व्हॉट कॅन वी डू. सुनील आसकड व्हॉट दे कुड डू. ऑप्शन टू. चूज द करेक्ट ऑप्शन. डिअर सोल्जर्स. इथं तुम्हाला असे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती वाचायची आहे. डिअर सोल्जर्स, यू आर सॅक्रिफाईस सो मच टू कीप अवर कंट्री सेफ. थँक यू फॉर युअर ब्रेवरी. थँक यू फॉर युअर डेडिकेशन अँड युअर सर्व्हिस टू अवर कंट्री. यू ऑल आर अवर हिरोज. वन्स अगेन थँक यू टू यू ऑल. व्हॉट इज दिस नोट इज ऑल अबाउट. ही नोट कशासाठी आहे? तर थँक्स गिविंग आहे. सोल्जरसाठी थँक्स गिविंग. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्म द सेंटेन्स ऑफ सुपरलेटिव डिग्री बाय चूझिंग वन करेक्ट ऑप्शन. आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत द मोस्ट प्रिसियस गोल्ड अँड मेटल. यापासून सुपरलेटिव डिग्रीचं सेंटेन्स तयार होतं आपलं. ऑप्शन फोर. गोल्ड इज द मोस्ट प्रिसियस मेटल. माय फ्रेंड लेफ्ट मी अ मेसेज. आय कांट गेस द मिनिंग ऑफ इट. कॅन यू? तुम्हाला इथे गेस करायचं आहे की याचा अर्थ काय असेल. सन स्माइल्स फॉर यू. ट्रीज डान्स फॉर यू. बर्ड्स सिंग फॉर यू. अँड दिस इज द बर्थडे नोट फॉर यू. द नंबर फोर इन दिस मेसेज इंडिकेट्स काय? फॉर नॉट फोर. ऑप्शन सेकंड. चूज टू ऑप्शन्स विच रिलेटेड विथ द गिव्हन स्लोगन्स. स्लोगन्स आहे ते चार. ही कशाशी रिलेटेड आहेत? तर ऑप्शन टू आपल्याला चूज करायचे. त्यातला वन ऑप्शन आहे इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक्स अँड बेनिफिट्स ऑफ रीडिंग बुक्स. ऑप्शन फोर. वन अँड फोर इज अ राईट आन्सर. क्वेश्चन 24. रीड कन्वर्सेशन बिटवीन द लायब्ररियन अँड अ स्टुडंट. चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट इट. स्टुडंट कॅन यू डॅश डॅश मी द ऑक्सफोर्ड डिक्शनरी. अँड लायब्ररियन सॉरी इट्स अ डॅश डॅश टू समवन. स्टुडंट नो प्रॉब्लेम आय विल टेक इट सम अदर टाईम. म्हणजे इथं तो स्टुडंट विचारणार आहे का तुम्ही मला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊ शकाल का. म्हणजे काय त्यासाठी शब्द लेंड. आणि सॉरी इट्स अ डॅश डॅश टू समवन म्हणजे ते कोणाला तरी दिलेला आहे थोड्या वेळासाठी, त्याच्यासाठी शब्द इश्यूड. म्हणून ऑप्शन फोर इज द राईट आन्सर. इथं लेंड येईल आणि इथं इश्यूड येईल. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द ऑड बलून फ्रॉम द फॉलोइंग. स्विमर स्कूबा डायव्हर ॲस्ट्रॉनॉट अँड सेलर. आता यामधील ऑड बलून कोणता असणार आहे? ॲस्ट्रॉनॉट असणार आहे. ऑप्शन थर्ड. का?
कारण स्विमर, स्कूबा डायवर आणि सेलर हे कशाशी, पाण्याशी रिलेटेड आहेत. स्कूबा डायवर म्हणजे पाणबुड्या, स्विमर म्हणजे पोहणारा आणि सेलर म्हणजे नाविक. त्यामुळे ॲस्ट्रॉनॉट हे अंतरिक्षमध्ये असतो म्हणून ते ऑड मॅन आउट आहे. अशा प्रकारे आपण 2019 पेपरमधील इंग्रजी हा सेक्शन सोडवलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढील इंटेलिजन्स टेस्ट हा सेक्शन आपण स्पष्टीकरणासह सोडवूया.